शेतकरी बंधूंनो नमस्कार। पूर्व हंगामी ऊस लागवडीसाठी जरा रानाची तयारी करत असताना किंवा लागण्याची तयारी करत असताना आपण बेसल डोस देणे असेल आणि आपल्याला किती फुटावरती एक डोळा लावायचा आहे त्या पद्धतीने आपण त्याची तयारी केली पाहिजे। मग जर आपल्याला एक डोळा पद्धतीची लागण करायची असेल तर आपण तो एक डोळा एक फुटावरती, दीड फुटावरती किंवा दोन फुटावरती लावू शकतो। तर इथं 5 फुटाची सरी आहे आणि 1.5 फुटावरती एक डोळा पद्धतीची लागण करायची आहे। पूर्व हंगामी लागण्याची तयारी सुरू आहे, त्या दृष्टीनं आपण 1.5 फुटावरती अशा पद्धतीनं मार्किंग करून घेतलेली आहे। तर मार्किंग कशी करायची समोर बघताय, एक 1.5 फुटाची काठी तयार केलेली होती आणि त्या काठीच्या साह्यानं आपण क्लिअर माप घेऊन 1.5 फुटावरती मार्किंग करून घेतो अशा पद्धतीनं आणि त्या ठिकाणी कांडी ठेवून नंतर आपण या ठिकाणी ही कांडी दाबून घेणार आहोत। तर मार्किंग सुरू आहे, जरी तुम्हाला 1 फुटाची जरी कांडी लागण करायची असेल तरी तुम्ही मार्किंग करून करा, कारण एकरी 40,000 ते 45,000 ऊस संख्या ठेवायची असेल तर आपल्याला एका बेटामध्ये किती ऊस ठेवायचे याचा परफेक्ट अंदाज अशा पद्धतीनं मार्किंग करून केलेल्या लागणीमध्ये येतो। त्यामुळं 1 फुटाची जरी लागण करायची असेल तरी अवश्य मार्किंग करूनच करा। ॲग्रिकल्चर फ्रेंड या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा।